या ठिकाणी तुम्ही सुंदर असं वासरू पाहत आहे. हे वासरू तुम्ही कुठल्या बाजारातून आणलेलं? मुरगोड. मुरगोडहून आणलेलं काय? मुरगोड. हां हां. मग ते अंतेवेळी म्हणजे मुरगोडला त्याची पाहणी वगैरे कसं करतात? त्याची पाहणी असंच आम्ही रेग्युलर कसं बघतो तसंच पाहणी करतो. म्हणजे या पाड्याची खासियत काय? खासियत म्हणजे हा आता खासियत म्हणून काय आणलेला नाही आहे, त्याला एक आवड म्हणून आणलेली आहे. आवडीसाठी? आवडीसाठी. आणि आता आवडीवरतीच हे असत आहे त्याच्या. म्हणजे तुमच्या सगळ्या फॅमिलीला शर्तीची वगैरे आवड आहे? फॅमिलीला सगळं आहे शर्तीचं. मग याचं सराव वगैरे कसं करता तुम्ही? सराव इकडंच धरणाकडं वगैरे, आमच्या इकडून घराकडून रोड आहे तिकडं धरणाकडं जायचं, त्याला पोहणीला टाकायचं, मधी खुट्टी मारून त्याला दोरीला झुपून राऊंड फिरवायचं, हाच सराव असतो त्याला. मग रोजचा असतं का ते? रोजचा आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा असा सराव असतो. बरोबर. आठवड्यातून 2-3 वेळा सराव करतात? 2-3 वेळा सराव करतात. मग त्याला खायला काय काय घालतात? त्याला खायला आता कुळती आणि दूध असते कुळतीमधून. कुळती दूध? हां, कारण का तो आता 6 महिन्याचाच आहे, मग त्याला कुळती आणि दूधच असते, त्याला दूध लागणारच म्हणून त्याला कुळती आणि दूध घातलं. बरोबर. 6 महिन्याची इतकंच चप्पल आहे काय ते? हा, इतकं चप्पल आहे. कसं उड्या मारायला बघा की उड्या भरपूर मारतोय ते. मग त्याचं नाव वगैरे काय ठेवलंय? त्याचं नाव ठेवलेलं आहे अर्जुन. अर्जुन काय? हा, अर्जुन. कारण का आमचा हा पहिलाचा पाडा, पहिलाचा बैल एक होता अर्जुन म्हणून, त्याच्याच नावावरती त्याला अर्जुन म्हणून नाव ठेवलेलं आहे. मग तो आता बैल नाही आहे? आता तो बैल नाही आहे, भरपूर वर्ष झाले. बरोबर. त्यामुळे याचं नाव अर्जुन असं ठेवलं ठेवलेलं आहे. छान नाव आहे की अर्जुन? हा, छान नाव. आणि एकदम कडक दिसायला? एकदम कडक आहे. ही जात कडक येते एकदम. मग ही कुठल्या जातीमध्ये येते? जात आम्हाला पण तेवढं माहित नाही, वडिलांना माहित आहे. ते जातीचं काय आम्हाला तेवढं माहित नाही. खरं जात हा कडक आहे ना. मग जास्तीत जास्त देखभाल कोण करते? देखभाल वडीलच करतात. बाबा करतात काय? बाबाच करतात. बाराकडे येलो ते पळवा पळवा, दिसत नाही त्या बाजून पूर्ण येऊस पाहिजे. ठीक आहे, चल.